नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। दापोली खेड मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांची दापोली तालुक्यातील फणसू आरोग्य केंद्राला भेट। गैरसोय होत असलेल्या रुग्णांची माजी आमदार संजय कदम यांनी केली स्वखर्चाने सोय। अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्हा खेड तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी ॲडव्होकेट सिद्धेश बुटाला यांची नियुक्ती। रोहा तालुक्यात 290 दिवसात 361 गडकिल्ले सर करणाऱ्या सुबोध गांगुर्डे यांच्या शौर्याचा सन्मान। आणि शारदीय नवरात्र उत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चांदीच्या दागिन्यांसह विविध वस्तूंची करण्यात आली स्वच्छता। आता पाहूया सविस्तर वृत्त। दापोली खेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी दापोली तालुक्यातील फणसू आरोग्य केंद्राला भेट दिली। फणसू प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्राइंडरने पाय कापल्यामुळे दाखल झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी इतरत्र हलवणे गरजेचे होते, परंतु ॲम्ब्युलन्स दारात उभी असून सुद्धा त्यामध्ये डिझेल नव्हते। या कारणाने रुग्णाला पुढील उपचारासाठी जाण्यासाठी विलंब होत होता। यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून त्यांना रॉयल हॉस्पिटल खेड येथे हलवले, परंतु तेथेही त्यांच्यावर उपचार होणे शक्य नसल्याने माजी आमदार संजय कदम यांनी स्वखर्चाने त्यांना मुंबईला उपचारासाठी पाठवले। राज्यात आरोग्य व्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे। याच संदर्भात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पत्रकार परिषदेतून आदेश दिले आहेत। आपल्या तालुक्यातील उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते यांनी आपापल्या गटातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील डॉक्टरांशी चर्चा करून त्या आरोग्य केंद्रात औषध साठा वेळेवर येतो का, कोणत्या औषधांचा तुटवडा आहे, ॲम्ब्युलन्ससाठी डिझेल उपलब्ध असते का, रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जाते का, डॉक्टरांच्या काही समस्या आहेत का, तेथील स्टाफच्या काही समस्या आहेत का याची माहिती घ्यावी। याच आदेशाचे पालन करत माजी आमदार संजय कदम यांनी फणसू रुग्णालयाला भेट दिली। त्यांचा पाय शेतीचं काम करत असताना ग्राइंडरने त्याचा पाय कट झाला आणि म्हणून त्याच्यामध्ये फणसू प्राथमिक केंद्रात आणला असता प्राथमिक उपचार म्हणून डॉक्टर गोसाळकर मॅडम यांनी त्यांचे प्राथमिक उपचार केले, परंतु सदरचा रुग्ण हा जास्त पायाला मार लागल्याकारणानं पुढे त्यांना हलवायचं होतं दुसऱ्या दवाखान्यात, तर शासनाने दिलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये 1 लिटरचंसुद्धा डिझेल नाही, म्हणून डिझेल नाही म्हणून गाडी तिथे बंद आहे। आम्ही डॉक्टरला सांगितलं तर आम्हाला शासनाने पुरवठा डिझेलचा केला नाही म्हणून गाडी उभी आहे आणि म्हणून इमर्जन्सीसाठी शासनाने ॲम्ब्युलन्स ठेवल्या, त्या फक्त शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत। एका बाजूला शासन सांगतंय की गरिबांसाठी 5 लाखासाठी मोफत आजारासाठी रुग्णासाठी मोफत त्याच्यामध्ये उपचार केले जाते आणि जेव्हा इमर्जन्सी येते, कोण झाडावरून पडला, कोण गाडीवरून पडला, कोण शेतकरी अडचणीत झाला, तर त्याला सर्पदंश झाला तर त्याला वाहन त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स किंवा पुढे जाण्यासाठी काही उपलब्ध होत नाही आणि म्हणून अचानक मी या ठिकाणी या भागात भेट दिली असताना मी दवाखान्याची परिस्थिती पाहिली, तिथे डिझेल नाही, म्हणून आम्ही स्वतः माजी आमदार म्हणून माझ्या गाडीमध्ये बसून मी खेडला रॉयल हॉस्पिटल त्या ठिकाणी पेशंटला पाठवलं आणि म्हणून शासन बोलतं आहे आणि करतं आहे आणि ह्याच्याबद्दल प्रचंड नाराजी सगळ्या नागरिकांच्या मनात आहे। अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या कार्यकारिणी नियुक्ती घोषणेचा कार्यक्रम खेडमध्ये पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट पारिजात पांडे, बार काउन्सिलिंगचे महाराष्ट्र व गोवा सदस्य, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगकर, प्रांत कार्यकारिणी ज्येष्ठ सदस्य सन्माननीय ॲडव्होकेट दीपक गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश तथा भाऊसाहेब शेटे, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रिया लोवलेकर, तसेच जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद जाडकर व ॲडव्होकेट प्रफुल्ल दामले यांनी उपस्थित राहून सर्व अधिवक्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। यावेळी अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या खेड तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट सिद्धेश संजय बुटाला, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट धनश्री दाते,
ॲडव्होकेट स्वरूप थरवळ, सचिवपदी ॲडव्होकेट क्षितिज दामले, कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट स्वप्नील खोपकर, सदस्यपदी ॲडव्होकेट सुशील कदम, ॲडव्होकेट अमेय पालशे, ॲडव्होकेट रुही घाडगे, ॲडव्होकेट दिया देवळेकर, ॲडव्होकेट महिमा सावंत, तसेच सल्लागारपदी ॲडव्होकेट केतन पाटणे व मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट हेमंत कमलाकर वडके यांची नेमणूक करण्यात आली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सप्ताहाचा समारोप बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र तसेच नेहरू युवा केंद्रातर्फे 2 ते 8 ऑक्टोबर स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. पपू बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र खेडशी आणि नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्वच्छता सप्ताहाचा रविवारी ग्रामीण पोलीस स्टेशन कारवांचीवाडी रत्नागिरी येथील परिसर स्वच्छ करून समारोप करण्यात आला. या सप्ताहात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संतुलन, व्यक्तिगत अध्यात्मक साधना, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता आरोग्य शिबिर, होतकरू विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ, रक्तदान शिबिर, बचत संकल्पना प्रतिमहिना मेळावा असे प्रबोधनाचे कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. या समारोप कार्यक्रमावेळी DYSP विनीत चौधरी यांनी कारवांचीवाडी पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता राबवल्याबद्दल व्यसनमुक्ती केंद्राचे बाळ सत्यधारी महाराज यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुनी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय शिवगण, दांडे आडमचे सरपंच कैलास तांबे, दांडे आडमचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण तांबे, मिरजोळे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राहुल पवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. गेले 45 वर्ष आम्ही स्वच्छता अभियान करतोय. ह्या आपल्या देशामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये स्वच्छता होणंही काळाची गरज आहे. कारण की आत्ता जो काळ आहे हा मानव जीवनाला हानिकारक होऊ नये या दृष्टिकोनातून आजच्या युगामध्ये प्रत्येक माणसाने स्वच्छ असणं काळाची गरज आहे. कारण की आपल्या शरीरापासून तर आपल्या घराच्या परिसरापासून तर आपल्या शहरापासून आपल्या खेड्यापासून आपल्या तालुक्यापासून ही स्वच्छता होणं काळाची गरज आहे. आणि ही स्वच्छता जर असेल तर आरोग्य आपलं चांगलं राहते आणि बिमारी पण येत नाही ह्याने. तर अशा दृष्टिकोनाने आमचा हा जो उपक्रम आहे हा गेले 45 वर्ष आम्ही स्वच्छता अभियान राबवतो. 2 तारखेला आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथे आम्ही उद्घाटन घेतलं आणि तिथे आम्ही उद्घाटन झाल्याच्या नंतर आमचे विविध ठिकाणी शासकीय ह्याच्यामध्ये कार्यक्रम आमचे पार पडत आहेत. आजचा जो शेवटचा समारोप आहे इथे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आमची सर्व मंडळी घेऊन आम्ही स्वच्छता अभियान करत आहोत. तर आजच्या या राष्ट्रीय ह्याच्यामध्ये आम्ही सर्वांना सवय लावतो की स्वच्छता ही प्रत्येकाचे जीवन सुखी समृद्ध नेईल आणि स्वच्छता होईल आणि आपल्या आरोग्यापासून तर आपल्या घरापासून तर आपल्या गावापासून ही स्वच्छता असणं काळाची गरज आहे. आणि जर स्वच्छता असेल तरच आपलं जीवन चांगलं राहील असा आमचा हा जो उपक्रम आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या वतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चांदीच्या दागिन्यांसह विविध वस्तूंची स्वच्छता करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सवासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची जोरदार तयारी सुरू असून मंदिर स्वच्छतेनंतर आता दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. स्वच्छता करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये अंबाबाईला विराजमान केल्या जाणाऱ्या वाहनासह चौरंग, अब्दागिरी, पालखी, देवीची मूर्ती, मुकुट, गदा, पाळणा, ताम्हण अशा चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. वसई जवळच्या नायगाव मध्ये भर रस्त्यात इसमाला मारहाण करण्यात आली आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मार खाणारा इसम हा आपल्या पत्नीला विनाकारण त्रास देत होता, मारहाण करत होता, तिच्या चारित्र्यावर संशय देखील घेत होता आणि तिची मारहाण परिसरातल्या नागरिकांनी पाहिली आणि नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. जवळपास 15 ते 20 मिनिटे ही धुलाई चालू होती. नायगाव जवळच्या स्टार सिटी परिसरात रविवारी रात्री 9:30 सुमारास ही घटना घडली.
रोहा सिटीजन फोरम आणि रोहा प्रेस क्लब ने गुरुवारी शासकीय विश्रामगृहात सुबोधच्या गडकोटांवरील सुरू असलेल्या मोहिमे संदर्भात सेशन आयोजित केले होते। यावेळी सुबोध गांगुर्डे यांनी रोह्यातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांसोबत संवाद साधला। सुबोधशी संवाद साधण्यासाठी आणि सुबोधला प्रोत्साहित करण्यासाठी यावेळी शिवप्रेमींनी गर्दी केली होती। माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी साधारणपणे 50 लाख रुपये खर्च असून रोहेकरांनी आपल्या रोह्याच्या सन्मानासाठी या खर्चातील जास्तीत जास्त भार उचलावा असे आवाहन रोहा सिटीजन फोरम आणि रोहा प्लेस क्लबच्या वतीने करण्यात आले। यावेळी रोहा अष्टमीकरांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुनील सानप यांच्या शुभहस्ते सुबोधला सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी सिटीजन फोरमचे अध्यक्ष नितीनजी परब, निमंत्रक आप्पा देशमुख, रोहा प्लेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते मकरंद बारटक्के, ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय नारकर, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुहास खारिवले, माजी अध्यक्ष नरेश कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते। सह्याद्री आणि घाटवाटांमधील हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता। त्यात एकट्याने प्रवास करायचा म्हटल्यावर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं। काही ठिकाणी शरीराची क्षमता तपासणारी होती, कधी नैसर्गिक आव्हाने होती। या वाटेत पट्टेधारी वाघ, रानगवे, अस्वल, बिबट्या यांचा देखील अनुभव आला, तर कधी जंगलात वाट हरवली। या प्रवासात गडकिल्ल्यांचा भौगोलिक अभ्यास महत्त्वाचा ठरला। ऊन, वारा, पाऊस यांचा देखील सामना करावा लागला। मात्र या एकंदरीत प्रवासात महाराजांचे आशीर्वाद आणि महाराष्ट्रातील असंख्य दुर्गप्रेमी शिवप्रेमींच्या सदिच्छांमुळे हा अवघड वाटणाऱ्या प्रवासातून माझा मार्ग सुकर झाला, असे उद्गार दुर्गरोहक सुबोध गांगुर्डे यांनी काढले आहेत। लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। क्षेत्रफळ नगर ते शिवतर खिंड असा 27 किलोमीटर लांबीची खुल्या गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली। तसेच लहान मुलांसाठी क्षेत्रपाल नगर ते मुरडे अशी 8 किलोमीटरची स्पर्धा घेण्यात आली। या दोन्ही स्पर्धेमध्ये खेडमधील 54 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेसाठी विशेष असे सहकार्य सायकल क्लब खेडचे वैद्य व दीपक नलावडे यांचे लाभले। लहान गटातील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दीपक आव्हाड, द्वितीय क्रमांक पियुष पवार, तृतीय क्रमांक शयान फकी यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले व इतर स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। चुरशीची ठरलेल्या खुल्या गटातील 27 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोहम कवळे यांनी पटकवला, तर द्वितीय क्रमांक सुरेश कोकरे, तर तृतीय क्रमांक सिद्धार्थ देसाई व उत्तेजनार्थ आर्या कवळे यांना लायन्स क्लबकडून सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला व इतर स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला। स्पर्धेसाठी विशेष सौजन्य लायन विवेक कदम यांचे लाभले होते। स्पर्धेची सुरुवात लायन्सचा झेंडा दाखवून पंकज शहा यांनी केली। या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, सचिव सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष पंकज शहा, कार्यक्रम प्रमुख डॉक्टर विक्रांत पाटील, खजिनदार अनिल मोरे, उपाध्यक्ष परेश चिखले, हनीफ घनसार, डॉक्टर वेद तलाठी, संतोष शिंदे, जितेंद्र भिलारे, माणिक लोहार, शैलेश धारिया, विवेक कदम, राजा जोईसर, प्रतीक गिल्डा, अविनाश दळवी, जेसीचे माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर कोळेकर आदी सदस्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। सायकलिंग क्लब तर हे मला तर वर्षानुवर्ष करते की कुठेतरी चंपू प्रवेश आमचा असावा म्हणून आमचा हा आजचा प्रयत्न आहे। याच्या पुढचा प्रयत्न हा मोठा असेल आणि आजच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये खरोखर वैद्य काकांच्या आज जोडीने आज आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि चांगला प्रतिसाद लाभतोय। आजची सुरुवात करताना कुठेही कुणाला दुखापत होणार नाही याची आपण दक्षता पहिली घेऊया। अँब्युलन्स तर आमची आहे, डॉक्टरची टीम सोबत आहे, आम्ही सुद्धा सोबत तुमच्या असूत। हेल्दी कॉम्पिटिशन होऊ दे हीच सगळ्यांना विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी सायकलिंग क्लब खेडचे अध्यक्ष वैद्य काका या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी शब्दसुमनाने लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने स्वागत करतो। आणि माहिती मी दीपक नलावडे यांना विनंती करतो की त्यांनी स्पर्धकांना माहिती द्यावी। लायन्स क्लब खेड सिटी आयोजित सायकलिंग स्पर्धा वर्ष पहिलंच, तर सर्व स्पर्धकांनी जे आता फॉर्म भरलेले, सर्वांनी सर्व वाचून फॉर्म भरलेले, जे आपले नियम आहेत की सायकलिंग स्पर्धा ही पूर्ण खिंडवाडी म्हणजे शिवतरची खिंडवाडी तिथून यू टर्न मारून आपल्याला परत क्षेत्रफळ नगर इथे फिनिश करायची आहे।
तर खिंडावाडीचे युटर्न मारताय, फिनिश लाईन आहे, फिनिश लाईन पूर्ण ओलांडून युटर्न करायचं, आपण युटर्न करायचं नाही आणि त्या ठिकाणी आपण एक असा एक बेल्ट ठेवलेला आहे बेल्ट। यासोबतच वेळ झाले बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची, भेटूया नवीन बुलेटिन सह, तुम्ही पाहत रहा माझे कोकण।